नमस्कार मित्रों, कशा सर्व मजेत ना? मजेत रहा। मी सचिन शेगवन पुन्हा एकदा मी कोकणी सचिन मराठी यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत करतो। मित्रों, आज आम्ही जाणार आहोत दहीहंडी कुठे कुठे ती दाखवण्यासाठी। आमचं हिंदूराज गोविंद पथक आहे, ते तुम्हाला दाखविण्यास कुठं आज नारळ फोडते तिथे। दापोळीतले बांधलेले हंडे आहेत ना आमदारांनी, संजयराव कदम, योगीदा आणि माजी आमदार सूर्यकांत दलवी ह्यांनी कुठं कुठे बांधले ते पण तुम्हाला दाखवतोच। चला तर मग आपण जाऊन निघूयात आता। दापोली बुरवंड का पुढे आहे संजयराव कदम यांची हंडी, माजी आमदार। तो थांबव, आतमध्ये घे, आतमध्ये घे। कुठं होते? आतमध्ये घे, आतमध्ये घे। काम इथं थांबव, सेटअप दाखवून। सेटअप हा एक सेटअप आहे संजयराव कदम साहेब यांचा, बघू शकता। ते एक हंडी आहे तोरतला, तर पुढे बघू आपण आता योगेशांची हंडी, दापोली नगरपंचायत। तहसीलदार ऑफिस दहीहंडी म्हणून दापोळीत लोक अशी कमीच आहेत, प्रत्येकाच्या घरोघरी गावी दहीहंडीचा काय उत्सव जोरात साजरा होतो। पुढे जाऊया नंतर, इथलं इकडं जाऊया मग। हे सूर्यकांत दळवी साहेबांचं सेटअप सर्व गोव्यांना पथकाचा। चला तर आपण योगेशांची बघूया पुढे, तुमची दुसरी कुठे कुठे हंडे तुम्हाला दाखवतो। हे पूर्ण चौक आहे शिवाजी महाराजांचं, शिवाजी महाराज चौक दापोली। हे योगेशांची हंडी चार सेटअप पूर्ण। तर हे आहे दापोला बाजार दापोलीतला, पहिला तिकडे दापोलीमध्ये होता, इकडे आले जालगाव साईडला, बघू शकता। आम्ही शिकली आहोत पूर्ण जालगाव एरिया इथनं हा वाडाचा कोण आहे। हा रस्ता सर्व गेलाय दाबोळला, हा महापुरुषाचा मंदिर। लोकांची दहीहंडी बांधण्याची सुरुवात झालेली आहे, बघा दहीहंडी दोन बांधले तिथे, बघू शकता जालगावमध्ये। हंडे आपल्यालाच पडायचे काय? तिसरी हंडी जालगावमध्ये, पाऊस पण थोडा आहे,
मित्रांनो, आम्ही तिथे दररोज प्रॅक्टिस करायला येतो संध्याकाळची. तिथे आम्ही आता आलेले आहोत. तुम्हाला जो मैदान दाखवतो, तिथे एक चौथी हंडी जळगावमध्ये. आता पोरच भरपूर आलेली असतील. राकेश भांबीड पाचवी हंडी. राकेश भांबीड या दोन हंडी आपल्याच पडायचे आहेत. दहा आहे आमच्या मैदानाकडे रस्ता जाण्याचा. आता बघूया किती लोक आले. ते आहेत लोक, भरपूर आहेत. आलेलं जाऊ आता मैदानात. ते आम्ही प्रॅक्टिस करतो दररोज. सुभा भाई नारळ फोडत आहे. मी शूट काढायला पोर येतात. आता बघूया कसं नारळ वाढत आहे ते. मी काय करतो पण बोलायला तू काय शूटिंग कर क्या नेट कर करू. दापोलीची शान आम्ही पोरलय हुशार. हात मर्याईचा पाठी पुढे कसला विचार. दापोलीची शान आम्ही पोरलय हुशार. हात मर्याईचा पाठी पुढे कसला विचार. भैरवनाथाच्या आशीर्वादाने लावून खांद्याला खांदा. हंडी फोडाया आठ थरांची जोर लावून टाकू यंदा. भैरवनाथाच्या आशीर्वादाने लावून खांद्याला खांदा. हंडी फोडाया आठ थराची जोर लावून टाकू यंदा. आला रे आला रे हिंदू राजचा गोविंदा. आला रे आला रे हिंदू राजचा गोविंदा. आला रे हिंदू राजचा गोविंदा. जालगाव हा गोविंदा पथक या ठिकाणी हा गोपाळ काळा उत्सव या ठिकाणी साजरा करीत आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्ही आमचा गोविंदा पथक घेऊन जाऊ त्या ठिकाणी आम्हाला यशस्वीरित्या ठरला. दहीहंडीच्या जाण्याच्या अगोदर आम्ही नारळ फोडतो. इथे सर्व पोर येतो. इथे नारळ फोडण्यासाठी बघू शकता. मविदा फोटो कोण काढते? फोटो कोणतर काढते? नाही शूटिंग चालू आहे. फोटो काढून पाठवा.
वाटली हे नक्की सांगा। आज थोडीच व्हिडिओ केले, कालची मोठी झाली ती पण टाकली, ही पण टाकणारच आहे, ती बघा, आवडली तर सांगाच नक्की। तोपर्यंत चला बाय बाय, टाटा, आंब्याचा बाटा, पर उद्या भेटा, चला।